दोन्ही हातात तलवारी घेऊन धमकावणाऱ्या महाराजाला गावकऱ्यांनी दगडधुंड्यांनी मारहाण केल्याची घटना पैठण तालुक्यातील जांभळी शिवारातील रामटेकडी परिसरात घडली. शुक्रवारी एकादशी निमित्ताने रामटेकडी येथील राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या निलसगाव येथील भाविकासोबत साधू महाराज गणेश तुकाराम शिंदे यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादात गणेश महाराजाने एकाला काठी मारली. यानंतर निलसगाव येथील गावकरी गणेश महाराजाकडे जाब विचारण्यासाठी गेले असता महाराजांनी दोन्ही हातात तलवारी घेऊन त्यांना धमकावले. घटनेची माहिती परिसरातील गावकऱ्यांना मिळताच गावकरी रामटेकडीकडे धावले. काही गावकरी दगडधोंडे घेऊन गणेश महाराजांच्या मागे धावले. संपूर्ण गावच आपल्याला मारण्यासाठी आल्याचे बघताच महाराजाने उंच टेकडीवरून उडी मारून पळाला. गावकऱ्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. उंच उडी मारल्याने महाराज जखमी झाला असे गावकरी सांगतात. गणेश महाराजपुरी हा सिंधोन भिंधोन येथील रहिवासी असून 10 महिन्यांपूर्वीपासून मंदिरात वास्तव्यास आहे. नागासाधूच्या वेशात महाराज रामटेकडीवरील राम मंदिरालगत झोपडीत राहतो. महाराज हा नेहमीच भाविकांसोबत वाद घालतो असे येथील गावकरी सांगतात. जखमी महाराजावर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद.